ना छोटा बाबूचा मम्मीची आई झाली तू तरी तो काय आहे बघा गायस घाईमध्ये काय आला तोंडात गोडलं गेला मी असं तोडलं गेला कैची नव्हती भेटत तर मला नाही बाबू मी पीठ अंगावर पडेल का तर बाबूच्या आई पीठ अंगावर पडायला लागेल एवढी घाई आहे ना गायस तुम्हाला काय सांगेल बघ असं अंगावर पडलं काय वाटलं पण नाही की अंगावर पडेल मस्त दिसते की कार्टून लगेच कपडे चेंज केले बोलली मी कपडे चेंज केले तर मला दाखव हॅलो गायज कसे तुम्ही सगळे सगळे मजेत असणार कारण आम्ही पण खूप मजेत आहे सो गायज तुम्हाला माहिती असं आमचा आहे स्पेशल डे म्हणजे आज काय ते आपली रियांशी सांगेल कारण माझ्यापेक्षा चांगली आणि भारी रियांशी आमची बोलते तशी तुमची रियांशी जी माझी नशिबाने माझी बायको गेले तसं गाईस तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आणि जर कोणी नवीन असेल पटापट आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला पटापट आपण पण सेलिब्रेशन करू आणि सगळ्यात पहिला मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत की तुम्ही खूप सगळ्या प्रेम देता आमच्या जोडीला आमच्या बाबूला आणि माझ्या बाबूला पण देता सो मला अपेक्षा नव्हती की तुम्ही आम्हाला एवढं प्रेम देऊ शकता तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांना खूप तुम्ही एक्सायटेड होते पहिल्यापासूनच की कधी येईल हा ब्लॉग कधी येईल हा ब्लॉग तर हा स्पेशली ब्लॉग तुमच्यावरून समजलं येस तर आजच्या ह्याच्यात तुम्हाला बघायला भेटणार की आज आहे माझ्या बाबूची नेम सेरेमनी तर त्याच्यात तुम्हाला ब्लॉग पूर्ण बघायला भेटणार तुम्ही बघा आज तुम्हाला बघायला भेटतं की बाबूचं मी नाव काय ठेवते कारण की मला बरेच कमेंट येत होत्या की तू बाबू बाबू का बोलते तर तो नाव आल्याच्या नंतर मी बाबू बोलायचं बंद करणार पण बाबू बोलेन मी मध्ये तर तो नाव तुम्हाला दिसेल की आज मी डॅडीचं नाव काय ठेवणार आहे ओके तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा आणि आपण घरातच करणार आहे ना सिम्पल प्रोग्राम करू कारण की आम्ही खास म्हणजे बोलायला गेलं ना की नॉर्मली जास्त आम्ही तर 1 year ने डिक्लेअर करणार होतो बट तुमच्या प्रेमाने आम्हाला सांगितलं की आम्ही तर विचार केला होता की बर्थडेलाच नाव ठेवू नाव नेम सेरेमनी पण तेव्हाच केली जाईल कारण की मग कसं डबल डबल फंक्शन लोक पण या म्हणजे टाइम नसतं कोणाला सुट्ट्या वगैरे सर्व घरात करणार नंतर मग तो घरातच फक्त आम्हीच घरातले कुठंच नाही माझ्या घरी पण नाही सांगितलं मी तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा पुढे म्हणून सगळं सांगेनच काय काय असेल अजूनपर्यंत तरी तयारी काही झालेली नाही आहे कारण की जसं पाहुणे कोण येणारच नाही आहेत आम्ही घरातलेच असतो त्याच्यामुळे डिसाईड केलं मी काय घालायचं काय नाही ते आणि विक्रांत बाहेर करतो आहे बलून्स फुगवत आहे तर ते मी तुम्हाला दाखवते चला डेकोरेशनचं थोडंसं तर करतो आहे मम्मी मग कपडे उपडे घातले ना तुम्ही अजून काम कोण करणार मग तुम्ही करणार मी करणार ना मिक्स घरी बोललो मी तिला नको बनव हे का टाकलं ग विनेगर गायज लॉलीपॉप आहे आज आणि बाबू आज खूप खुश आहे मी गायज मला आम्ही गेलो 6 दुपारी आमच्या इथं सगळं सामान घेऊन आलो रियांची नवीन कपडे घेतले मला पण नवीन कपडे घेतले ओ आज पार्टी आणि आज मी खूप जास्त खुश आहे कारण आमचे फुल ब्लॉग वॉच करा स्मॉलच ब्लॉग असेल जास्त लेंथी नाही करणार याला आम्ही छोटाच असेल ब्लॉग तर तुम्ही खूप एन्जॉय करणार ठीक आहे आणि डेकोरेशन मी केलं आहे मला येत नाही असतं पण मी ट्राय केलं फक्त ठीक आहे माझ्या बहिणी चालत नाही ट्राय केलं त्याला महत्त्व आहे माझ्या बहिणी जे असतील त्यांनी कमेंट करा भावांना सगळ्यांनी रियांशी कुठे लुक करणार बोलू सिम्पल लुक ना हो चला मला कामात ना पुढे भेटेल तर मी चांगला लुक क्रिएट करेन ठीक आहे ना सर टाइम मॅनेज होईल त्यानुसार करेन आणखी घाग्यामध्ये आपण करतो माहिती तुला आता पेन्शन टाइम पण भेटला ना जास्त तरी जेवढं होईल तेवढं आम्ही दाखवायचा प्रयत्न करतो ते पण तुमचं प्रेम आमच्यावरती एवढं भरभरून आहे तसंच प्रेम कायम राहील चला जास्त बोलत नाही अरे अरे काय आलं काय ना मसाला गेलं नाकात आई शोधतो गाईज या तुम्ही पण खरं रियांशी 100K करा सगळ्यांना लॉलीपॉप नाही तर मच्छीची पार्टी मी स्वतः चुप बस हो पार्टी देणार मी ते येतील तर आपल्याकडे ना येतील येतील कारण 10 लोक आले तरी मी खुश होईन चल रियांशीने खूप कमवलं बस तेवढंच चला गायस आता मी डेकोरेशन करतो बाहेरचं नंतर तुम्हाला दाखवतो ठीक आहे ना छोटा बाबूचा मम्मीची आई झाली तू तरी तो काय आहे बघा गायस घाईमध्ये काय आला तोंडात गोडलं गेला मी असं तोडलं गेला कैची नव्हती भेटत तर मला नाही बाबू मी पीठ अंगावर पडेल का तर बाबूच्या आई पीठ अंगावर पडायला लागेल एवढी घाई आहे ना गायस तुम्हाला काय सांगेल बघ असं अंगावर पडलं काय वाटलं पण नाही की अंगावर पडेल
मस्त दिसते की आठवण का? हा आठवण टाकीन तुमच्या तोंडावर, जायतं तुमच्याच टाकीन तोंडावर. गायज निर्यांजीला मदत काय करा, बॅरिकेड मी करणार, रेडी आहे? कारण पोरीची, माझ्या बायकोचे हात असतात नाजूक, प्रत्येक मुलीचे हात असतात नाजूक, आणि आपल्या पोरांचे कसे असतात रफ असतात ना जरा. हे काय चण्याचं पीठ खायचं काम करा ना, चुपचाप खायचं काम करायचं, विचारायचं नाही. अरे जाऊ आपण बिल्डिंगीत राहायला, टेन्शन नको घेऊ. काय हे देत ना पीठ? कॉर्नफ्लोअर करू मॅरिनेट मी, एक मिनिट. आता मॅरिनेट करून घेऊया का आपण? नाही मी नाही, म्हणजे मी मॅरिनेट करून घेऊ का? करता का तुम्ही? मग तू हिंग पण टाकायचं, टाकत नाही पण. बाबूला कपडे घालून मग नंतर लास्टला कपडे घालून अंडा आणलं का? झटपट करणारी व्यक्ती म्हणजे आमची रियांजीला वाटतं. मी तिला ना असं बोलतो पण खरं काय, रियांजी मस्त बनवते. ती बोलते नाही बोलते, मी मस्त बनवतो मस्त बनवतो आणि गोड गोड बोलून तुम्हाला काम करून घेतो असं नाही. पण गायज मी तिला खुश पण ठेवतो तेवढं तेवढं म्हणजे कमी. ठीक आहे चला, बिर्याणी अजून तयार नाही झाली ना तू? तुला माहिती ना काम असत आपल्याकडे, प्रोग्राम असला तरी आपल्या घरात किती गाई असते. गायज रियांशीला बोललो की आधी तू खाऊन घे मस्त आहे. नाही आज मम्मीने बनवले लॉलीपॉप, रियांशीने सांगितलं, म्हणजे रियांशीने सांगितलं कसं असं बनवायचं त्याच कसं आहे. आणि एक खाऊन झालं लगेच मग. अरे 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 शप गरम आहे, थोडा पाणी सुटलं. चटणी बरोबर आहे का? पुदिन्याची पाहिलं होते का? ही पण बसला मला याच्यावर खायची होती तंदुरीमध्ये. खा खा सगळ्यात. आता रियांची घालणार साडी लवकर घाला बाबू. तुम्हाला माहिती रियांची कशी साडी घालते? रियांची कशी साडी घालते? आईला आई चांगलं झालं की नाही? माझं मीच केलं, तुम्हाला माहिती गजरा पण मीच लावला, केस पण मीच बांधले. आणि कसं वाटतं मला सांगा, कारण मीच केलं आणि पटापट केले, पूर्ण स्टेप अप्लाय नाही केलं, बट जे काय केलं ते मला असं वाटतं मी छान केलं. गोलोजी काय ग मम्मीला लावलं ना काजल? तिने नेमकं आज ना काजळच लावलं इथं पण लागलं वाटतं. हा ना जा, चल चला तुम्ही पण या ना, चला दिसतो आरशामध्ये. गाईज तर चला गाईज, आता खूप वेळ झाला आपल्याला आणि आपण पटापट केलं. नशीब हे नाही की जास्त पाहुणे नाही आलेत, म्हणजे पाहुणेच नाही आलेत, कोणाला सांगितलं नाही. तर असते तर एवढी गाय केली असते ना माझ्या पाठी. हे जे करायचं प्रॅक्टिस झालं पहिल्या बर्थडेची आई माझी प्रॅक्टिस झाली. चला आपण जाऊया बाहेर आणि विक्रांत तुम्ही पण दाखवा ना काय घातलंय. दिसलं माझं आरशात गायज, मी हे कपडे घातले मस्त ठिकाणचे शमशम कपडे. आज सो गायज आता बाबूचं नाव आम्ही करणार आहे डिक्लेअर तुमच्या सोबत. चल बाबू आओ आओ. ए माला आमचं गोलू कसं दिसतं? गोलू इथे इथे कुठे? ते नावाकडे बघ, तुमचं नाव आता डिक्लेअर होणार आहे ना म्हणून. काढायचं कसं आपण आता? काढायचं जमेल ना? काय जमेल ना? तिथे बघा बाबू, तिथे तिथे चला आमच्या गोळीला आला आता कंटाळा.
आता आम्ही खाणार बिर्याणी, सोबत आहे आमचे लॉलीपॉप. पूजाने लगेच कपडे चेंज केले, ती बोलली मी कपडे चेंज केले तर मला जास्त जाईल. दीदीने घातले कपडे, रियांची मग खाल्ले घातले कपडे. तू वरती बसशील ना, बसणार ना साडीवर खाली, बसताना येणार ना कुठली तरी एकच साईड घे. लास्ट टाइम दीदीने काय केलं, त्याला हे करून टाकलेला तुम्हाला तेच पाहिजे ना, तुम्ही कसे रोज असतात घरात. चला पप्पा बसा खायला, पप्पाला देते नाही लॉलीपॉपने, लॉलीपॉप विथ बिर्याणी. चलो बस वरती बसले जेवण नीट. आता मला खालती बसून जेवायला आलत नसतं म्हणून वरती बसते जेवायला, वरती जेवते. ते बघा गाईज, आमच्या घरात ना आज लॉलीपॉप पण आहेत आणि बिर्याणी पण आहे, तर ना हे सर्व मी खाणार आहे, पोट भरून खायचं आहे मला. आणि मी साडीवरती बसते जेवायला, पोरी वरती बसले आणि मग जेवण घेतो पहिला पटापट आम्ही, त्याच्यानंतर मग आम्ही तुमच्याशी बोलतो. सो गाईज झालं शेवटी, फायनली बाबूचं नाव ठेवलं छानचं, खूप मजा आली. आणि सगळ्यांनी कमेंट पण केली होती ना असं की तुमच्या दोघांच्या नावावर जो नाव कंबाईन होईल तो तुम्ही ठेवा. तुम्हाला नाव तर माहिती, नाव कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. मेन गोष्ट म्हणजे कसं, छोटे पोरं माहिती आहे ना, कपडे एवढे घातले त्यांना आवडत नाही. मग बाबू नंतर तिकडे जाऊन थोडा रडायला लागला, हसत होता जाम हसला आधी आधी, रडायला लागला. मग असं करतं छोटे पोरं. आणि ती आता झोपली, आता झोपली ती. फोटो काढायची होती आणि फोटो पण काढायला नाही भेटले. आणि मेन म्हणजे बायकोचा लुक कसा वाटला आजचा. ओ हरियांशी आणि मी पहिल्यांदा मॅच केलं, कारण आम्हाला जमतच नाही कधी मॅच करायला. कधीच आपला मॅच होत नाही ना पटकन, म्हणजे आमचा बाबू आलाय ना, आता मॅच करतो आता.